छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संपूर्ण तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कपाशी पिकांवर पडलेल्या विविध रोगाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने किसान सेल जिल्हाध्यक्ष हरिदास पाटील शेलार यांनी केली आहे. ओके, मी हरिदास दगडू शेलार, राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष शरद पवार गट, गाव बोजगाव. आम्ही आता प्रकाश बाळाशेलार, राजू बाळाशेलार यांच्या शेतात आलेलो आहे. तर यावर्षी कपाशीने कपाशीवर खूपच भयानक असा एक करपा, तुडतुडे, मावा आणि फुलगळ, ज्याला पातीगळ म्हणता येईल, अशा पद्धतीचं कपाशीचं पीक यावर्षी नुकसानीमध्ये चाललेलं आहे. इसवी सन 2022 कपाशीचं पीक जोमात आलं होतं आणि भावही व्यवस्थित मिळाले होते. त्या अनुषंगानं 2023 कपाशीही झाली नाही आणि भावही मिळाला नाही. परंतु परत यावेळेस आशाने, नव्या उमेदीने आणि नव्या आशाने लोकांनी परत कपाशीकडे वळले आणि कपाशीला एक प्रकारची चांगली मेहनत वगैरे केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळं कपाशीवर बऱ्याचशा प्रकारचं असं नुकसान झालं आणि आतापर्यंत त्याच्यावर बराचसा असा खर्च झाला. जूनमध्ये लागवड झालेली आणि आता ऑगस्ट चालला, ऑगस्टमध्ये फट्टी झाकून जात असती, एक प्रकारचं चांगलं पीक दिसत असतं. परंतु मला असं वाटतं याकडे तालुका कृषी विभागानं आंबई मंडळ व गोळेगाव मंडळ आणि संपूर्ण सिल्लोड तालुका यांच्याकडे यांना कपाशीवर कशा प्रकारचं संगोपन करता येईल आणि कपाशी कसे व्यवस्थितरित्या पीक घेता येईल याच्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करावं. तसंच यावर्षी मिरची पिकानंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हवालदिल केलेलं आहे. लोकांचे झालेला खर्चहीसुद्धा निघलेला नाही. त्यावरसुद्धा शासनानं आणि कृषी विभागानं यावर व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून आणि मिरचीसाठी काही नुकसान भरपाई देता येईल त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मी माझ्यातर्फे व राष्ट्रवादी किसान सेलच्या तालुका जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी मागणी करतो.